काँग्रेसचे वरिष्ठ नेते वाशनिस्क आपल्यासोबत आहे. सर, काय सांगणार, मोठी सभा होत आहे, लोकसभा निवडणुकीचं रणसिंग फुंकलं जाणार इथे. बघा, निवडणुका तर दर 5 वर्षाला लोकसभा विधानसभेच्या होत राहतात, पण यंदा जी परिस्थिती आज देशासमोर निर्माण झालेली आहे की घटनेच्या नावावरती तर राज्यकर्ते तिथे केंद्रामध्ये आपण बघत आहोत, पण भारतीय घटनेसमोर इतकं मोठं आव्हान कधीही याच्या अगोदर निर्माण झालेलं नव्हतं की घटनेसमोर संकट आहे. आणि म्हणून आम्ही समजतो की येणाऱ्या निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या आहे. एका दृष्टीने जर का मी हे म्हटलं की भारताची भारतीयत्वता, भारताची घटना शाबूत ठेवण्याकरता, भारताची लोकशाही टिकवून ठेवण्याकरता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. सर, याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत न्याय यात्रा मणिपूर टू मुंबई निघते आहे. जवळपास 85 जिल्हे यात कव्हर केले जाणार आहे, 6000 पेक्षा जास्त प्रवास. लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणायचं? बघा, मी जसं सांगितलं आपल्याला अगोदरच की निवडणुका येतात जातात. आता संकट या फक्त निवडणुका आहे त्या दृष्टिकोनातूनच आहे असं नाही. आज देशासमोर जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयावह परिस्थिती आहे. संसदेचं अधिवेशन होतं, संसदेचं अधिवेशन कशाकरता होतं, याकरता होतं की सत्ता पक्ष विरोधी पक्ष बसतील सोबत, महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करतील, महत्त्वाचे कायदे तिथे बनतील, आमचं म्हणणं त्यांचं म्हणणं पूर्ण देशासमोर येईल आणि त्यातून मग नवीन कायदे बनतील, त्यातून मग नवीन पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होईल. पण आपण बघितलं नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये जवळपास 150 खासदार त्यांना सर्वांना निलंबित करण्यात आलं, त्यानंतर संसदेमध्ये एकतर्फी सत्तारूढ पक्षानं काही कायदे तिथे पारित केले. अशा प्रकारचं काम काय लोकशाहीमध्ये होऊ शकतं? ही तानाशाही व्यवस्था आहे, ही लोकशाही नाही. लोकशाहीच्या नावाखाली आज तानाशाही व्यवस्था या देशामध्ये चालली आहे हे विसरून चालणार नाही. भारत न्याय यात्रा कशी असणार आहे आणि कसं आयोजन असणार आहे, थोडं सविस्तर सांग. त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती आम्ही देऊ, त्याच्याकरता थोडी वाट बघा आपण. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन वाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.